नमस्ते, मी सुशीला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला बाहुबली स्लीव्स कशी कट करायची पेपर कटिंग आधी मी दाखवणार आहे। जे नवीन शिकणार आहे त्यांच्यासाठी खास व्हिडिओ, ठीक आहे। आणि ज्यांना पण बाहुबली स्लीव्स कटिंग करता येत नाही त्यांच्यासाठी हा मी स्पेशल व्हिडिओ बनवते आहे। तर बाहुबलीची स्लीव्स किंवा त्याला पफ स्लीव्स पण म्हणतात, फुगा बाई पण म्हणतात, किंवा आता चंद्रमुखीची पण बाई म्हणतात त्याला, ठीक आहे। तर मी त्याची आज तुम्हाला कटिंग दाखवणार आहे आणि टिचिंग पण दाखवणार आहे। तर चला तर आपण पेपर कटिंग करूया सर्वात पहिल्यांदा। तर इथे मी बाईची उंची 10 इंच घेणार आहे आणि बाईचा घेर आहे माझा 10 इंच, त्याच्यातून मी हाफ घेणार आहे 5 इंच, ठीक आहे। आणि मुंडा खोली हे माझी 3.5 इंच आणि जो मुंडा आहे हाफ मुंडा तो मी 8 इंच घेणार आहे। पूर्ण मुंड्याचं माप हे 16 इंच, ठीक आहे। तर आता इथे सर्वात पहिल्यांदा आपण इथे 1.25 इंचावरती मार्किंग करून घेऊया, ठीक आहे। हे बघा या पद्धतीने, आणि इथे एक लाईन मारून घ्यायची आपल्याला। बंद बाजू आपल्या बाजूला ठेवायची, ठीक आहे। इथे मी 1.25 इंच सोडून दिलं आणि इथून बाईची उंची आता मी टाकणार आहे, ठीक आहे। 10 इंच त्याच्यामध्ये 1/4 इंच मी ॲड करणार आहे, तर 1.25 इंच येतं, ठीक आहे। तर इथे 1.25 वरती मी मार्किंग करून घेते आणि इथे आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आहे, ठीक आहे। ही लाईन आखून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता तुम्हाला पप किती पाहिजे त्याच्यावर डिपेंड आहे। जर तुम्हाला पप जास्त पाहिजे असेल तर तुम्ही इथे 5 इंचावरती मार्किंग करा। जर त्याच्यापेक्षा थोडं कमी पाहिजे असेल तर तुम्ही 4.5 इंचावरती मार्किंग करा। अजून कमी पाहिजे असेल तर तुम्ही इथे 4 इंचावरती मार्किंग करा, ठीक आहे। तर मला मीडियम पप पाहिजे तर मी इथे 4 इंचावरती मार्किंग करते, ठीक आहे। तर ह्या पद्धतीने तुम्हाला 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। 5 इंचाच्या पुढे तुम्हाला जास्त घ्यायचं नाही आहे, ठीक आहे, ते जास्त पप होतो। आता इथे लाईन आपण घ्यायची आहे, ठीक आहे। तर ह्या पद्धतीने मी लाईन मारून घेतली इथे, ओके। आता आपल्याला हे 1.25 इंच सोडून द्यायचं आहे। इथे तुम्ही 1.5 इंच पण घेऊ शकता, ठीक आहे, हा अंतर। आणि हे 1.25 इंच हे पण मी सोडून देणार आहे। इथे मी 4 इंच घेतलं तर हे पण सोडून द्यायचं। आत्ता आपल्याला ह्या मार्किंगपासून माप टाकायचं आहे बाईचं, जे आपण रेग्युलर बाई काढतो त्याचं माप टाकायचं आहे, ठीक आहे। तर इथे मी 1 इंचावरती मार्किंग करते, परत इथे 1 म्हणजे 2 इंचावरती मार्किंग करून घेते, ठीक आहे। आता मी इथे मुंडा खोली टाकून घेते। 1.25 इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, ओके। आता इथे आपण लाईन आखून घेऊया। 3.5 इंचावरती हे मी मुंडा खोली टाकते, ठीक आहे। मुंडा खोली टाकायची आपल्याला इथून टाकायची आहे, ठीक आहे। इथपर्यंत मी 3.5 टाकलेली आहे। आता मी मुंड्याचा हाफ माप टाकणार आहे इथे 8 इंच। 16 येतं आहे माझं, तर इथे मी त्याचा हाफ घेते 8 इंच, ओके। तर 8 इंचावरती मार्किंग केलं, इथे मी लाईन अशी तिरकी आखून घेतली। आता त्याचं सेंटर काढायचं आहे, तर 8 इंचाचं सेंटर तुम्हाला काढता येत नसेल तर तुम्ही असा टेप फोल्ड करा, ठीक आहे। 4 इंच येतं, ओके। 4 इंच आल्यानंतर परत आपल्याला इथे ह्या पार्टचा आपल्याला परत सेंटर काढून घ्यायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही लक्ष देऊन केलं तर खूपच सोपी आहे। आपली ही रेग्युलर बाई काढतो त्या पद्धतीने काढून घ्यायचं आहे इथे 1/2 इंच वरती आणि त्याच्यानंतर 1/2 इंच खाली, ओके, इथे खाली घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण इथे सेप देऊन घेऊया। आधी मागचा सेप द्यायचा आहे आपल्याला ह्या पद्धतीने, ओके। इथे थोडं सारखंसं वरती घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण पुढचा सेप देऊन घेऊया। इथे जे आपण रेग्युलर बाई काढतो त्याचंच माप आपल्याला इथे घ्यायचं आहे, ठीक आहे। हे आपलं बाईचं माप काढून झालं। इथे आपलं 1/4 इंचाचं जो गॅप यायला पाहिजे ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथे तुम्हाला मार्जिन किती घ्यायची, 1.5 इंचाची घ्यायची असेल तुम्ही 1.5 इंचाची घ्या किंवा 1.25 घ्या, जास्त घेऊ नका, ठीक आहे।
तर इथे मी 1.5 इंचाची मार्किंग केलेली आहे। आता इथे आपल्याला खाली घेर टाकून घ्यायचं आहे। आपल्याला हे 4 इंच सोडून आपल्याला त्याच्यानंतर बाहीचा माप टाकायचं आहे। तर इथे मी 10 इंच घेर आलेला आहे त्याचा हाफ घेते 5 इंच आणि त्याच्यानंतर मी इथे मार्जिन 1.5 इंच घेते। ओके, या पद्धतीने पूर्ण माप टाकून घ्यायचं आहे आपल्याला। इथे लाईन आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथे इथे आपल्याला 1.25 इंच आपण सोडलं होतं, ठीक आहे। तर इथे थोडंसं हलकंसं ह्या पद्धतीने आपल्याला बाईचा सेप देऊन मागच्या मुंड्याच्या सेपला जॉईंट करायचं आहे। हे बघा, ह्या पद्धतीने थोडंसं परत आपल्याला पुढच्या सेपला ह्या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे। जे 1.25 इंच आपण वरती सोडलं होतं, ठीक आहे, तर हे पप्स असं फुगा धरतो जास्त, ठीक आहे, खूप छान पप्स येतो, त्याच्यासाठी हे मी 1.25 इंच सोडलेले, तुम्ही इथे 1.5 इंच पण घेऊ शकता, ठीक आहे। तर आता हे आपण कट करून घेऊया। तर ज्यावेळेस आपण बाई शिवायला घेणार, ठीक आहे, ही बाई आपण शिवणार, त्यावेळेस आपल्याला पप इथून घ्यायचं आहे। ज्या चुन्या पाडणार आपण त्या इथून चालू करायच्या आहेत आपल्याला, म्हणजे इथून स्टार्ट केल्या तर ते इथे संपवायचे आहे, ठीक आहे। मी आधी बाई कट करून घेते, मग तुम्हाला पप बाई चुन्या कुठून घ्यायच्या ते पण मी सांगते, तसं मी तुम्हाला टीचिंग पण दाखवणार आहे। तर आता हे आपण कट करून घेऊया। खूप सोपी पद्धत आहे पप स्लीव्स कट करायची, तुम्ही लक्ष देऊन बघितलं की नोट करून घेतलं तर लगेच लक्षात येईल। एकदा दोनदा ट्राय करा। हे बघा, इथे या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, इथे 4 इंच आहे तर इथे आपल्याला कैची मारून घ्यायची। ओके, म्हणजे जेणेकरून आपल्याला लक्षात राहणार। हे बघा इथे, किंवा तुम्ही पेनाने इथे ऑलरेडीच आपलं मार्किंग घ्या, तर खालच्या बाजूला पण मार्किंग करून ठेवायची आहे, म्हणजे 4 इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घेतलेले आहे मी बॅक साईडच्या पण याला। ओके, आता ही पूर्ण आपली बाई कट झाली। तर आता जे आपण पप्स कुठवर घ्यायचं आपल्याला, ठीक आहे, तर मी खालच्या बाजून तुम्हाला सांगते। इथून आपल्याला 5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तुम्ही इथे 5.5 इंच पण घेऊ शकता, ठीक आहे। तर मी इथे 5 इंचावरती मार्किंग करते, जे माझं खालचं जे बाहीचं स्ट्रेट येणार ते मी इथे 5 इंच घेते। ह्या पद्धतीने तुम्ही 5 इंचावरती मार्किंग करून घ्या आणि इथे आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला इथे 2 पार्ट बनवायचे आहे, ठीक आहे। आपली लॉंग पप स्लीव्स आहे, शॉर्ट नाही आहे, लक्षात ठेवायचं आहे। हे बघा या पद्धतीने आता आपण काय करूया, इथे हे आपल्याला इथून कट करायचं आहे। ओके, हे कट करून घ्यायचं आहे, जे आपलं साडीचं काठ असते त्याच्यावर आपल्याला हे काढायचं आहे एक पार्ट, आणि एक पार्ट आपल्याला प्लेन ह्याच्यावर काढायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो इथे आपण 4 इंच घेतला होता तो पार्ट आपल्याला काढून टाकायचा आहे। हे आपल्याला लागणार नाही आहे, ते आपण काढून घ्यायचं आहे। आता हे डबल फोल्ड केलं होतं, मी एकच बाजू ठेवते, ठीक आहे, तर हे मी ठेवलं। ओके, इथे आपण पुढचा मुंड्याचा सेप पण कट करून घ्यायचं, पाहिजे असेल तर जास्त सेप पुढचा नाही दिला तरी पण चालतं, कारण पप स्लीव्ज असल्यामुळं इतकं पुढचा आणि मागच्या मुंड्याचा इतका डिफरन्स राहत नाही, ठीक आहे। हे बघा, या पद्धतीने मी पुढचा पण सेप कट करून घेतलेला आहे। तर ह्या पद्धतीची तुम्हाला जी पप स्लीव्ज, बाहुबली स्लीव्ज किंवा चंद्रमुखी स्लीव्ज आहे ती कट करायची आहे, ठीक आहे। तर आता हे ब्लाऊजवरती कसं कट करायचं मी ते तुम्हाला दाखवते। हे बघा, इथे ब्लाऊजचं बाहीचं मी
आकाराने मी कट करून ठेवलं होतं, कारण ब्लाऊज कट करून झालेला आहे माझा आणि ब्लाऊजचं मागचा पुढचा भाग पण शिवून झालेला आहे. ठीक आहे, तर नुसतं बाई म्हटलं तुमच्यासाठी शेअर करावं, त्याच्यासाठी मी इथे आता आपल्याला ही बाई या पद्धतीने प्लेन कापडावर ठेवायची. ठीक आहे, आपल्याला असं प्लेन कापडावर ठेवून घ्यायचं आहे आणि इथे पिना लावून घ्यायचे. पिना नाही लावल्या तरी चालतं, इकडे तिकडे सरकतं, त्याच्यामुळे मी इथे पिना लावून घेते. हे बघा, या पद्धतीने मी पेपर कटिंग याच्यावरती ठेवून घेतलेले आहे, पिना लावून घेतल्या. ठीक आहे, कारण ते पेपरसारखं फोल्ड होत होतं, तर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. या पद्धतीने मार्किंग करून घ्या, किंवा पिना लावल्या असतील तर तुम्ही डायरेक्ट पण कट करू शकता, पण जे नवीन शिकणारे आहे त्यांच्यासाठी मी मार्किंग करून दाखवते आणि मग कट करते. ठीक आहे, खूप साऱ्या छोट्या छोट्या टिप्स असतात, ते फॉलो करायचे आहेत आपल्याला. इकडे मार्किंग करून घेते, खूप दिसताना खूप लॉंग स्लीव्स दिसते, ती आपल्याला मोठी दिसते, पण शिवल्यानंतर ती ॲक्युरेट बाई आपली रेडी होते. या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. ओके, मार्किंग करून झालं आपलं, तर आता आपण याला कट करून घेऊया. जे मार्किंग केलं त्याच्यावरनंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मी आता लगेच कट करून घेते, तर ही पूर्ण कट करून घेतली मी. ठीक आहे, आता पिना काढून घेते. तर या पद्धतीची आपली बाई कट करून झालेली आहे. आता हे आपण साईडला ठेवून घेऊया. ठीक आहे, आता हे बघा, ते बाईचं आपलं होतं पुढच्या साईडला, म्हणजे खालच्या बाजूने ते आपल्याला असं साडीचा काट असतो त्याच्यावरती आपल्याला कट करायचं आहे. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने असं चार फोल्ड घ्यायचं आहे आपल्याला. चार फोल्ड घेतल्यानंतर इथे आपल्याला त्याच्यावरती हे निधे याच्यावरनं मार्किंग करून आपल्याला हे पण कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, याच्याबरोबर कट करून घ्यायचं आहे. तर मी आता हे कट करून घेते. ठीक आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ तयार होतो, त्याच्यामुळे मी कट करून घेते. हे बघा, बघू शकता तुम्ही इथे हे कट झालेलं आहे. ओके, तर आता आपण ही बाई पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची टीचिंग दाखवणार आहे. आता फक्त मी कटिंग दाखवली, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी याची टीचिंग दाखवणार आहे. ठीक आहे, तर आजच्यासाठी इतकंच. तर आजची तुम्हाला बाहुबलीची मी जे कटिंग शिकवलेली आहे पेपर कटिंग, ते तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर ब्लाऊजवरती कसं कट करायचं ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला आजची कटिंग समजली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छोटंसं बेल बटन आहे ते ऑल करा, नोटिफिकेशनसाठी ऑल करायचं आहे तुम्हाला. तर याची जी बाहुबलीची स्लीवची टीचिंग आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आजच्यासाठी फक्त पेपर कटिंग आणि ब्लाऊजवरती कसं कट करायचं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवलं. तर परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.